समजा बॉल जमिनीवर पडला आहे तो रेस्टवर आहे आणि कोणत्याही दिशेने फिरत नाही हा बॉल पुढे जाण्यासाठी तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल तर तुम्ही ह्या दिशेने बॉलला पुश करून हा फोर्स अप्लाय करता तुम्ही फोर्स अप्लाय, अप्लाय केल्यानंतर काय झाले एक्स्ट्रा ऑर्डिनरी असे काही नाही फक्त बॉल पुढच्या दिशेने जाऊ लागला सुरुवातीला बॉल रेस्टवर होता पण आता तो मूव्ह होऊ लागला आहे ह्यातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो आपण असे म्हणू शकतो की फोर्स ऑब्जेक्टला रेस्टमधून हलवू शकतो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर फोर्स ऑब्जेक्ट्सना मोशनमध्ये सेट करू शकतो तो तुम्ही बॉलवर अप्लाय केलेला फोर्स होता ज्यामुळे बॉल त्याच्या स्टेशनरी पोझिशनवरून हल्ला आपण मूव्हिंग ऑब्जेक्ट्सवर फोर्स अप्लाय केल्यास काय होईल समजा या मूव्हिंग बॉलवर आपण फोर्स अप्लाय केला आपण बॉलच्या हालचालीप्रमाणे हा फोर्स त्याच दिशेने अप्लाय करतो म्हणजेच तो बॉल उजवीकडे जात आहे आणि आपण त्या फिरणाऱ्या बॉलवर जो फोर्स अप्लाय करतो तो देखील त्याच दिशेने आहे ह्या केसमध्ये आपल्याला काय लक्षात आले बॉलची गती वाढते की कमी होते बॉल आता जास्ती वेगाने फिरत आहे ह्या निरीक्षणावरून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकता आपण म्हणतो की फोर्स एखाद्या वस्तूची गती वाढवू शकतो इथे फोर्स त्याच दिशेने लागू केला गेला आणि म्हणून ऑब्जेक्टची स्पीड वाढली पण फोर्स ऑब्जेक्टची स्पीड कमी करू शकतो का नक्कीच करू शकतो तुम्ही आता इथे तुमचा हात ठेवा आणि बॉलच्या हालचालीत अडथळा आणा आता तुम्हाला काय पाहायला मिळतं बॉल त्याची दिशा बदलतो आणि थांबण्यापूर्वी थोडा हालचाल करतो ह्यातून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकता बॉल या दिशेने जात होता आणि तुमच्या हाताने या दिशेला फोर्स अप्लाय केला म्हणजेच बॉलच्या डिरेक्शनच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये म्हणून ह्या फोर्समुळे बॉलच्या मोशनची दिशा बदलली फोर्सने केवळ मोशनची दिशा बदलली नाही तर बॉलची स्पीड देखील कमी केली तुमच्या हाताला धडकल्यानंतर बॉल काही क्षणात थांबत असल्याचे तुम्हाला दिसते आपण ह्या केसमध्ये दोन गोष्टींचा निष्कर्ष काढतो पहिला म्हणजे फोर्स हा एखाद्या वस्तूची स्पीड कमी करू शकतो आणि दुसरे म्हणजे फोर्स ऑब्जेक्टची डिरेक्शन ऑफ मोशन देखील बदलू शकतो पहिल्या केसमध्ये आपण बॉलवर सेम डिरेक्शन ऑफ मोशनमध्ये फोर्स अप्लाय करीत होतो ह्या फोर्सने बॉलची स्पीड वाढवली हो जर ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला फोर्स त्याच्या हालचालीच्या दिशेने असेल तर ऑब्जेक्टची देखील वाढते दुसऱ्या बाबतीत आपण बॉलच्या हालचालीच्या विरुद्ध दिशेने बॉलवर फोर्स अप्लाय करत होतो या फोर्सने बॉलची स्पीड कमी केली जर मोशनच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने फोर्स अप्लाय केला तर त्याचा परिणाम म्हणजे ऑब्जेक्टची स्पीड कमी होते तर त्याने केवळ वेग कमी केला नाही तर त्याची दिशादेखील बदलली जेव्हा आपण वस्तूंवर फोर्स अप्लाय करतो तेव्हा कोणकोणत्या ते गोष्टी होतात त्या इथे बघून घेऊया फोर्स ऑब्जेक्टला रेस्ट पोझिशनवरून हलवू शकतो फोर्स ऑब्जेक्टची दिशा बदलू शकतो फोर्स ऑब्जेक्टची स्पीड वाढवू किंवा कमी करू शकतो आणि फोर्स यापैकी एकापेक्षा जास्त गोष्टींना कारणीभूत ठरू शकतो यापैकी एकापेक्षा जास्त होय आपण मागील केसमध्ये पाहिले की फोर्सने दोन्ही बदलले बॉलची स्पीड तसेच त्याची दिशा देखील आपण सगळ्या वाक्यांमध्ये मे हा शब्द का वापरला आहे कारण फोर्स नेहमीच ऑब्जेक्टची मोशन किंवा त्याची दिशा बदलत नाही पहिल्या केसमध्ये आपण हालचाल करणाऱ्या या बॉलवर त्याच्या हालचालीप्रमाणे त्याच दिशेने फोर्स अप्लाय केला तर हा फोर्स आपल्या ऑब्जेक्टची दिशा बदलत नाही त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या लोडेल व्हेकलसारख्या भारी ऑब्जेक्टला हलवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही अप्लाय केलेला फोर्स त्या व्हेईकलला कोणत्याही दिशेने हलवू शकणार नाही म्हणून फोर्स हा नेहमीच एखाद्या वस्तूची गती आणि दिशा बदलत नाही हेच कारण आहे की आपण आपल्या वाक्यांमध्ये मे हा शब्द वापरला आहे असे आणखी काही आहे का जे फोर्स बदलू शकतो हो आणखी एक गोष्ट आहे जी कोणत्याही वस्तूवर कार्य करणारा फोर्स बदलू शकतो आपण ते पुढील व्हिडिओमध्ये पाहूया